जबरदस्त कड़क साइज है, कड़क साइज। ओहो आता एनर्जी लागणार ना, मासे निघतात मोठे ना। सुरमईची फीडिंग झाली आहे या रॉकच्या, आणि त्या रॉकच्या मध्ये इथे अरे। सो हाय एवरीवन, गुड मॉर्निंग। आज आपण पुन्हा चाललो ट्रोलिंगला। लास्ट सेशनमध्ये झाला, लास्ट टाइम मी बोललेलो की एंडमध्ये की आपण पॉपिंग एक गोष्ट राहिलेली, तर असं म्हणतायत की आता सध्या पॉपिंगचा गेम होतो आहे। म्हणजे जी क्वीन आपण लास्ट टाइम स्ट्राईक घेतलेली, त्याच क्वीन आणि गोकर आहेत ज्या ॲक्च्युली वरती येऊन फीड करत आहेत। तर आता आपण सामान सगळं लोड केलेलं आहे आणि बाहेर निघणार आहोत। तर मध्ये आता खाडीला आपण कुठेही थांबणार नाही, डायरेक्टली डीपसीसाठी टार्गेट करणार, निवती ट्रोलिंगसाठी आणि पॉपिंगसाठी आणि जिगिंगसाठी। तर ही पुरी धमाल आहे ना, तुम्हाला या व्हिडिओमधनं नक्की बघायला मिळेल। आणि त्यासोबतच जर तुम्ही अजूनपर्यंत ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, म्हणजे वी वाईल्ड एक्सप्रेसला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। सो आता फुल टर्बुलेंस। ओहो आपण असे क्रॉस या बाजूने लाटा तुम्ही बघाल ना, तर इकडे पुऱ्या लाटा आहेत आणि त्याच्यावर ना बोट पूर्ण उडालेली बघाशी, जशी आता उडणार आहे। वो जबरदस्त भारी परत परत। आता इथे टोटल चार रॉड लागलेले आहेत, 1, 2, 3 आणि 4। आता बघूया, आता जसं मामा म्हणतो आहे ना, मेन टार्गेट ह्या रॉकच्या साईडला आहे। इथे स्लो ट्रोलिंग मग आपण ग्रुपरसाठी टार्गेट करणार आहोत आणि त्यानंतर मग परत बाहेर लाईट हाऊसकडे जाणार आहोत। वातावरण जबरदस्त झालं आहे। लास्ट टाइम आपण रॉकच्या त्या बाजूने गेलेलो आणि आज आपण ह्या साईडने जातो आहे। आणि जर तुम्ही आता हा रॉक बघाल ना, हा पूर्ण तसा सेम स्ट्रक्चरमधला आहे, जो पुरा कनेक्टेड खालून छोट्या छोट्या फॉर्ममध्ये लाईट हाऊसपर्यंत आहे आणि इथे पूर्ण करप आहेत। आणि हाच पुढे इथे आपल्याला हे 7 रॉक जे दिसत आहेत तिथे कनेक्ट होतो। ग्रुपर लागलेला आहे, जायंट गोलाईत ग्रुपर लँड झालेला आहे। हो रोड बोटीच्या बाहेर आणि आता सोडणार तुम्ही रोड बाहेर होतो। अरे होय रोड जबरदस्त कडक साईज आहे, कडक साईज। बारा कुठे आहे, मस्त साईज आहे, मस्त साईज आहे, एक नंबर। हा असेल ताराकुडा वाटली मला, वाकडी झालेली अशी। जबरदस्त हा हा मस्त साईज। ए निडल आहे काय, हाऊंड आहे, निडल आहे, निडल आहे, निडल आहे। अरे मस्त साईज, मस्त साईज आहे, मस्त साईज आहे। कडक तोंडाकच फाडला बरोबर। ओ हो हो घ्या घ्या मजा घ्या। जबरदस्त साईज बघा, कडक साईज आहे, मस्त साईज आहे, दात फुल शार्प आहे तिथे।
सो इथे देशमुखला आता हा निडल लागलेला आहे, हाऊंड फिश ज्याला म्हणतात, आणि तुम्ही बघाल जबरदस्त साईज आहे. देशमुखने इथे मस्तपैकी जेवण आणलंय. हे हे सुकट आहे आणि त्याचसोबत हे वांग्याचं भरीत आणि चपात आहेत. आता फुल नाश्ता टाईम आहे आणि त्याच्यानंतर एनर्जी घेऊन आपलं बोटीवरचा नाश्ता आहे. नाश्ता म्हणजे जेवण आणि नाश्ता दोन्ही. आणि देशमुखला आणलंय, खूप मेहनत केली, सकाळी 3 वाजल्यापासून बनवत आहेत आणि भारी टेस्टी आयटम, मस्त मस्त. आता एनर्जी लागणार ना, मासे निघतात मोठे, मस्त वाजवली हा, कडक वाजवली, वाजवली मस्त. झटका मारला, झटका खडक आहे तो, त्याच्या बाजूलाच मारत होती तिथे. आता इथे जस्ट ना सुरमईची फिडिंग झाली आहे या रॉकच्या आणि त्या रॉकच्या मध्ये. इथे बरंच लांब आहे अंतर, बघूया. हो चला, मासा लागलेला आहे. काय कुड आहे चला सुरमय सुरमय, एक नंबर. बराच वेळ झाला याच्यात, बराच वेळ झाला. सो ही आता एक सनाकी लागली आहे, जी छोटी सुरमई आहे. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त, विषयच नाही काय. सुरमय नाही, बारा कुडा 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 काम घेत नाही, बारा कुडा दुसरी पिंटो सावकाश. हा मी येते. हे बघा, एकाच वेळेला लागलेली आहे तिथे. मामा पण हुक करतोय बारा कुडा इथे एक, आणि इथे ही सुरमई सनाकी जबरदस्त. सो आता बराच वेळ आपण जवळजवळ दुपारपर्यंत मारत होतो आणि जे स्टार्टिंगचे जे रिपोर्ट होते ना त्याच्याशिवाय काही एक दुसरं लागलं होतं, पण आता अचानक एका स्पॉटला, जसं तुम्ही आधी व्हिडिओत बघितलं ना,
बॅक टू बॅक सगळ्यांना स्ट्राईक मिळालं, म्हणजे जे लोक रिट्रीव्ह करत होते त्यांना पण मारकुडा लागली आहे. आणि इथे देशमुख आहेत ज्यांना ऑलरेडी काय लागली, सुरमई लागलेली आहे. तर आता बघूया परत तोच पण आपण अजून अजून मारणार आहोत आणि आता ट्राय करणार आहोत की मोठी गाण झालं जेव्हा ट्रोलिंग चालू होती ना त्यावेळेला सुरमई मोठी उडाली काही चांगल्या साईजची. आता बघूया टार्गेट तोच आहे आणि असं वाटतं आता काहीतरी लागणार आहे. लागलाय चला 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 काम 25 इथे लागलाय पिंटोला. ओके जबरदस्त एक नंबर फुल पॉवरफुल पॉवरफुल पिंटो पॉवरफुल चनाकी गेम बसता. सो आजचा हा जो व्हिडिओ आहे ना हा आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ऑलरेडी डीपसीचा. जर नसेल बघितला तर आई बटनमध्ये वरती जाऊन नक्की जाऊन चेकआउट करा. आजचा व्हिडिओ पण धमाल होता. असं वाटलेलं की काही एक मासा नाही पडणार पण त्याच दरम्यान अचानक स्ट्राईक व्हायला लागला आणि मस्त रिपोर्ट झाला. मजा आली छोट्या मोठ्या काहीतरी ॲक्टिव्हिटी म्हणजे त्याच्यासाठी आपण जातो की तो अनुभव घेण्यासाठी तो अनुभव आपल्याला भेटला आहे. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्यासोबतच जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला म्हणजे वी वाईल्ड एक्सप्लोरर्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि त्यासोबत मी इंस्टाग्रामचा हँडल खाली देतो जाऊन फॉलो करा. त्याच्यावर मी डेली बेसिसवर काही शॉर्ट रील्स आणि जे आम्ही डेली काही करत असतो त्या गोष्टी टाकत असतो तर चेकआउट करा आणि आवडलं तर लाईक करा. आजचा रिपोर्ट आहे बरं झालं ना मामा रिपोर्ट काय नाही पेक्षा बरं. तर आता आपण ज्यांच्याबरोबर आज ट्रिपला गेलेलो ना त्यांना भेटूया आणि त्यांची माहिती थोडीशी देऊया. नमस्कार, माझं नाव सतीश टिकम, माझं गणेश कृपा स्पोर्ट फिशिंग आहे. ओके, आमचे रूम्स पण आहेत, सुंदरवन हॉटेलचं नाव आहे. ओके, तुम्ही ऍड्रेस वगैरे द्या मी तो इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो. चालेल चालेल. ओके नक्की. आणि खरं सांगायचं तर खूप जबरदस्त मजा येते यांच्यावर जायला खास करून. तर मी तर आवर्जून रेकमेंड करेन आलात तर एकदा ट्रिपला जा, फिशिंगला नाही तर फिरायला जा. भारी भारी स्पॉट आहेत ना आपल्याकडे दाखवायला. आमच्याकडे लाईट हाऊस, गोल्डन रॉक, डॉल्फिन सफर, सुनामी आयलंड हे मेन स्पॉट आहेत. नक्कीच. आणि हमखास डॉल्फिन साईटिंग होते होतेच होते. तर नंबर आणि बाकी इतर सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे, इथे खाली पण येत असणार. चेकआउट करा आणि हा जर व्हिडिओ आवडला ना तर एक मोठा थम्सअप द्या. चला